कीटकनाशक फवारणीमधील शेतकरी मृत्यू प्रकरणी एसआयटीचा अहवाल वादात सापडला. शेतकऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस एसआयटीच्या अहवालात करण्यात आली आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी, कीटकनाशक कंपन्यांना मोकळं रान, फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ठरवणार गुन्हेगार. दिलासा द्यायचा सोडून शेतकऱ्यांना गुन्हेगार का ठरवता? हा कसला उरफाटा न्याय? हे सगळे प्रश्न उपस्थित करण्यासाठी निमित्त ठरलाय तो कीटकनाशक फवारणी शेतकरी मृत्यू प्रकरणीचा एसआयटी अहवाल. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात हा अहवाल सादर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण स्थानिक प्रशासकीय यंत्रणा दोषी असल्याचं अहवालात म्हटलंय. मात्र यात एकाही दोषी अधिकाऱ्याचं नाव नाही. विशेष म्हणजे ज्या कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या कीटकनाशक कंपन्यांना मात्र दोषमुक्त ठरवण्यात आलं असून यात एकाही कंपनीचं नाव नाही. दुसरीकडे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असलेल्या शेतमजुराला फवारणी करता येणार नाही. तसं केल्यास त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. तसंच वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असलेल्या शेतमजुराला काम देणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवकाला असणार आहे अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. There is a complete failure of coordination in between local administration and state authorities. असं असतानाही कबूल करतात ते एका ठिकाणी यांनी, परंतु या पूर्ण एसआयटी अहवालामध्ये त्यांनी एकाही व्यक्तीला दोषी करार केलेला नाही आहे. म्हणजे हा अधिकारी नाही, कुठलाही कर्मचारी नाही, कुठल्याही स्तरावरचा एकही व्यक्ती दोषी म्हणून याच्यात नाव या संपूर्ण एसआयटी रिपोर्टमध्ये नाही. सरकारमधील विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी मूळ कारण असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. मात्र अहवालात शेतमजूर आणि शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याच्या शिफारसीवर टीका होऊ लागली आहे. पेस्टिसाइड पॉयझनिंग झाली तर शेतकऱ्यांवर त्याची जबाबदारी राहील आणि त्यांना नाही कॉपेबल होमिसाइड मध्ये किंवा सदोष मनुष्यवधाची कारवाई केली जाईल हा जो शिफारस केली आहे या शिफारसी शेतकरी मिशन असहमत आहे आणि अशी अफलातून केलेली शिफारस आम्ही मंजूर करणार नाही. एसआयटीनं दिलेला अहवाल गुळमुळीत असून सरकार, अधिकारी, कीटकनाशक कंपन्या व्यापाऱ्यांना वाचवतंय का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. या व्यापाऱ्यांनी त्या कीटकनाशक औषधं दिली त्यांच्या बाबतीमध्ये कुठे त्याच्यामध्ये काही कारवाई करण्यासंदर्भात काही उल्लेख दिसत नाहीये. त्यामुळे सरकार नेमकं कोणाला वाचवायचा प्रयत्न करते आहे? एवढी माणसं मरण पावल्यानंतर हा विषय एवढा लाईटली घेतला जातो की खरी आश्चर्याची गोष्ट आहे. बीटी बियाणांच्या घोळ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा लागला. त्यामुळे कीटकनाशकाची बाधा होऊन जवळपास 50 अधिक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. विना परवानगी शेतकऱ्यांपर्यंत निकृष्ट बियाणं पोहोचवणाऱ्या बियाणं कंपन्यांची सीबीआय पासून पोलिसांपर्यंत चौकशी सुरू आहे. एसआयटीच्या अहवालात मात्र अधिकारी आणि कीटकनाशक कंपन्यांना क्लीन चिट दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीचा निव्वळ फार्स होता का आणि वाढत्या टीकेनंतर एसआयटी हा अहवाल बदलणार का असा सवाल उपस्थित होतो आहे. जळगावहून विकास भदाणेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.